आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इचलकरंजीत काँग्रेस लागली कामाला, विधानसभेची तयारी सुरू. शहरातले पदाधिकारी आज निवडले. माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकला आहे. येणारी विधानसभा निवडणूक लढवायची हा इरादा बांधून माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी राजकीय जुळणी लावायला सुरुवात केली आहे. जे पक्षात नाही त्यांना पक्षात घ्यायचं आणि जे आहेत त्यांना पक्षातली पद देऊन कामाला लावायचं. त्यांना पक्षातली पद देऊन पक्ष संघटन मजबूत करायचं. अगदी गल्ली बोळात कार्यकर्ता असायला पाहिजे आणि बूथ सक्षमपणे चालवला पाहिजे. यासाठी त्यांनी आज काँग्रेस कमिटी गाठली, काम करणारे तरुण हेरले आणि प्रत्येकांना युवक अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस, खजिलदार, बूथ प्रमुख यासारखी पद वाटून सोडली. जबाबदाऱ्या देताना भाजपा विरोधातला नेमका संदेश जनतेत काय जायला हवा याचा कानमंत्र दिला. यंत्रमागधंदा कोसळला, डिझेल पेट्रोल वाढलं, महागाई गगनाला भिडली, शहरातले रस्ते खराब, लाईट लागत नाही, जनतेचे हाल जनतेला सांगा असा संदेश आज त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. असंतोषाच्या लाटेवर स्वार व्हा असंही त्यांनी सुचवलं. त्यांच्या सोबत कोल्हापूर जिल्हा परिषदेचे सदस्य आणि ग्रामीण नेते राहुल आवाडे, जुने सहकारी प्रकाश मोरे, शशांक बावचकर, राजू बोंद्रे, अमृत भोसले हे होते. आवाडेंनी या बैठकीच्या निमित्तानं पुन्हा आमदार व्हायचं ठरवलंय. त्यामुळे मैदानात आमदार हळवणकरांच्या पुढे एक मोठं आव्हान उभं राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. महानकारी न्यूज साठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम.